नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सिद्धविजय ज्ञानतंत्र अमरावती याच्या माध्यमातून आपण या ठिकाणी आज दिवाळीनिमित्त आकाश दिवे बनवण्याचं जे कौशल्य आहे ते आपण आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून शिकणार आहोत आपल्याला माहिती आहे की आज ह्या कोरोना लॉकडाऊनच्या नंतर प्रत्येकजण हा आपल्या मीडिया सोशल मीडिया व्हॉट्सॲप फेसबुक मोबाईल कॉम्प्युटर गॅजेट्स या सगळ्यांमध्ये तो इतका वापर करून आता दमलेला आहे की प्रत्येकाला आता नवं काहीतरी करायची इच्छा होत आहे आणि याहीपेक्षा महत्त्वाचं की आपण आपलं सर्व शिक्षण पूर्ण करत असताना जेव्हा आपण अशा प्रकारचं काहीतरी कार्य करतो त्या ठिकाणी खरं म्हणजे आपल्याला खऱ्या अर्थाने निखळ आनंद हा प्राप्त करता येतो आणि क्रिएटिव्हिटी सृजनशीलता किंवा अशा प्रकारे काहीतरी नवीन नाविन्यपूर्ण वस्तू किंवा कलात्मक वस्तू अशा बनवणे कलाकुसरीचे काम करणे या करत असताना आपल्याला आपण आपलं संपूर्ण लक्ष आपलं तन मन धन आपण त्या वस्तू करण्याच्या यामध्ये टाकलेलं असतं आणि अशा वेळेला आपलं मन जे आहे हे निर्भेळ होऊन जातं आपल्या भविष्यकाळामध्ये भूतकाळामध्ये घडणाऱ्या घटनांकडे आपलं लक्ष राहत नाही आणि खऱ्या अर्थाने आपण वर्तमान काळामध्ये रमतो आणि नेमकं हेच महत्त्व आहे सृजनशीलतेचं की विद्यार्थी अवस्थेमध्ये जर आपल्यामध्ये सृजनशीलता क्रिएटिव्हिटी ज्याला मोठं झाल्यानंतर आज इनोव्हेशन आणि टेक्नॉलॉजी यामध्ये नाविन्यपूर्णता आणण्यासाठी इनोव्हेशन जर करायचं असेल आपल्याला आपल्याला काहीतरी नवीन परिश कृती घडवायची असेल किंवा आपल्याला विज्ञानामध्ये आपल्याला काही संशोधन करायचे असतील तर ह्या सगळ्यासाठी जी मूळ क्षमता विद्यार्थ्यांमध्ये लागते शालेय दशेमध्ये ती म्हणजे निर्मिती करण्यासाठी असलेलं कौशल्य किंवा त्याला आपण म्हणू सृजनशीलता ही सृजनशीलता घडवायची जर असेल तर शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या वस्तू तयार करणे कलात्मक वस्तू तयार करणे किंवा वेगवेगळ्या विज्ञानाचे प्रयोगांच्या साहित्यकृती तयार करणे या सगळ्यांसाठी स्वतःला प्रशिक्षित केलं पाहिजे आणि हीच बाब लक्षात ठेवून मी प्राध्यापक प्रवीण खांडवे विभाग प्रमुख स्थापत्य अभियांत्रिकी विभाग प्राध्यापक राम मेघे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट बडनेरा आपल्यासाठी या ठिकाणी घेऊन आलेलो आहे आकाश दिवा बनवण्याकरता लागणारी कला आपल्याला शिकायची आहे ती या ठिकाणी आपण शिकणार आहोत तर सर्वप्रथम आपण आजच्या ह्या पहिल्या भागामध्ये आपण बघणार आहोत की आपल्याला आकाश दिवा बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे तर चला तर आपण एकेका साहित्याकडे वळूया आणि त्या साहित्यांचा वापर करून मग आपण या ठिकाणी दहा विविध प्रकारचे आकाश दिवे हे बनवण्यासाठी दर व्हिडिओमध्ये एक नवीन आकाश दिवा आपण या ठिकाणी शिकणार आहोत आणि यातून बऱ्याच विद्यार्थ्यांना मला आठवते किंवा अशा प्रकारच्या आकाश दिवे बनवून आम्ही आमच्या शाळेमध्ये शेजाऱ्यांना बऱ्याचशा आजूबाजूच्या लोकांना पण आम्ही देत होतो आणि त्यातून जे काही आपल्याला कोणी मदत केली तर त्या मदतीतून पुन्हा नवीन साहित्य आणायचं आणि नवीन आकाश आकाशदिवा बनवायचा आणि अशा प्रकारचा छंद आपल्यापैकी बऱ्याचशा जणांनी जोपासला असेल आणि नसेल जोपासला तर आता ही वेळ आलेली आहे की आपण अशा प्रकारच्या कलाकुसरीच्या वस्तू बनवून आपण यातून एक स्वयं उद्योगासारखं आपला एक काहीतरी थोडंसं आपल्याला एक इन्कम मिळवण्यासाठी थोडंसं आपण काहीतरी त्यातून आपले काही पैसे गोळा करून आपल्याला लागणारी पुस्तके आपल्याला लागणाऱ्या वस्तू किंवा आपल्या आवडीनिवडी पूर्ण करण्यासाठी आपण काही बचत करू शकलो पाहिजे याकरता आपण यातून काही पैसेसुद्धा मिळवू शकतो बरेचसे विद्यार्थी मी बघितलेलं आहे की दिवाळीच्या काळामध्ये ते आकाश दिवे बनवून त्यातून काहीतरी पैसे मिळवतात तर हा एक वेगळा भाग झाला परंतु या ठिकाणाहून एक उद्यमशीलतेचं सुरुवातसुद्धा विद्यार्थ्याला करता येते आपण अशी एखादी स्वतः वस्तू बनवली आणि हाताने बनवली जी वस्तू असते त्याचं मूल्य जास्त असते ती लोकांना आकर्षित करते आणि ती वस्तू किंवा अशा प्रकारचा आकाश दिवा उदाहरणार्थ आपण जर कोणाला बनवून दिला आणि त्याच्या बदल्यामध्ये आपल्याला तो मोबदला आपल्याला जर काही पैशा स्वरूपामध्ये मिळाला तर त्या पैशातून आणखीन आपल्याला प्रेरणा मिळते आणि आपल्याला आवश्यक असलेलं साहित्य किंवा आवश्यक असलेल्या गोष्टी ह्या मिळवण्यासाठी आपण आणखीन अशा प्रकारच्या गोष्टीला सुरुवात करू शकतो आणि या ठिकाणाहून आपल्या शालेय जीवनामध्ये उद्यमशीलता उद्योजकता याला आपण सुरुवात करू शकतो की खरोखर आपण काहीतरी एखाद्या गोष्टीचं प्रोडक्शन किंवा एखाद्या गोष्टीची निर्मिती जर आपण केली तर त्यातून आपल्याला उत्पन्न आपण मिळवू शकतो आणि त्यासाठी आपल्याला विशिष्ट पद्धतीने श्रम करण्याची आवश्यकता असते हा विचारभाव आपल्या मनामध्ये विद्यार्थी जीवनामध्ये रुजवायचा असेल तर त्यासाठी सुद्धा अशा कलाकुसरीच्या वस्तू बनवून त्या विकणे आणि त्यातून आपली प्रगती साधण्यासाठी आपल्याला आवश्यक असलेल्या साधनसामुग्री आणि पुस्तकं यासाठी तो खर्च करणे हा सुद्धा एक उपक्रम विद्यार्थी स्वतःच्या जीवनामध्ये चालवू शकतात आणि याकरताच आपण हा जी काही आपली कार्यशाळा आहे ही, ही कार्यशाळा आपण या ठिकाणी आयोजित करीत आहोत तर सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी वेगवेगळे कागद लागणार आहेत तर आपल्याला कागद जे आहेत ते कलरवाले कागद आपल्याला ला लागतील ते ए, कागद आपण या ठिकाणी घेतले पाहिजे आणि त्या कागदांच्या सोबतसोबत आपल्याला आप जनरली बाजारामध्ये सेंचुरी पेपर किंवा वेगळ्या रंगाचे कागद जाड कागद मिळतात त्या कागदांचा वापर करून आपण आकाश दिवे बनवू शकतो तर ते साहित्य मी तुम्हाला थोड्यावेळी दाखवणारच आहे तर ते आपल्याला घ्यायचं आहे त्यासोबतसोबत मग आपल्याला ज्या वस्तू लागतील त्या मी आता या ठिकाणी तुम्हाला एक एक करून दाखवतो तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला एक छोटीशी स्केल आपल्या कंपोज बॉक्समध्ये असते सहा इंची स्केल ही आपल्याला लागणार ला आहे त्यासोबत सोबत मग आपल्याला एक मोठी स्टीलची स्केलसुद्धा लागणार आहे ही मोठी स्टीलची स्केल आपल्याला एवढ्यासाठी पाहिजे की कटरनी जेव्हा आपण कापण्याचं काम करू तर त्यावेळेला आपल्याला याचा उपयोग होणार आहे त्याचप्रकारे मग आपल्याला या कटरसोबत आपल्याला कागद कापण्यासाठी एक कैची लागणार आहे तर ही कैची आपली जर अशी लोखंडाची किंवा चांगल्या क्वालिटीची थोडी वजनदार असेल तर याने आपल्याला कागद चांगल्या प्रकारे कापता येतात किंवा आज लाईटवेटमध्ये जी लहान मुलांसाठी जी कैची असते ती तर तीसुद्धा कैची आपण वापरू शकतो तर लहान मुलांनी ही अशा प्रकारची छोटी जी कैची आहे ही छोटी कैची वापरायची आहे आणि जर हायस्कूलमधले विद्यार्थी असतील तर त्यांनासुद्धा ही लाईटवेट कैची कारण जर कैची भारी असेल तर तुमचा हात दुखतो कापताना त्यामुळे अशा प्रकारची छोटी कैची ही आपण वापरू शकता तर यापैकी जी तुम्हाला सुटेबल असेल ती कैची आपण या ठिकाणी वापरू शकतो त्यानंतर मग आपल्याला अशा प्रकारचं कटरसुद्धा लागणार आहे तर आपल्याला अशा प्रकारचं छोटं कटर आपल्याकडे असेल तर ते आपण वापरू शकतो किंवा आपल्याकडे मोठं कटर असेल तर आपण हे मोठं कटरसुद्धा वापरू शकतो या कटरचा वापर करून आपल्याला वेगवेगळे कलात्मक आकार आपल्याला कापण्यासाठी या दोन्ही कटरचा उपयोग एकच कटर आपल्याला लागणार आहे मी फक्त या ठिकाणी तुम्हाला दोन वेगळे दाखवतो आहे लहान आणि मोठं हो। त्यातलं कुठलं एक कटर आपण वापरू शकता शक्यतोवर मुलांनी हे छोटंच कटर वापरायचं आहे परंतु लक्षात घ्यायचं आहे की कटर आणि कैची वापरत असताना आपल्याला इजा होणार नाही याची पूर्ण काळजी आपल्याला घेतली पाहिजे त्यानंतर मग आपल्याला आखणी करण्यासाठी या ठिकाणी पेन्सिल आणि खोडरबर यासुद्धा दोन्ही गोष्टी आपल्याला लागणार आहेत तर आपल्याला वेगळ्या प्रकारचे आकार कापण्यासाठी जे आपण भूमितीय आकार आखणार आहोत ते आखण्यासाठी आपल्याला याचा वापर करावा लागला आहे अर्थातच हे भूमितीय आकार आपल्याला जर आखायचे असले तर त्यासाठी आपल्याला आपल्या कंपॉस बॉक्समध्ये असलेला जो कंपास आहे याचासुद्धा आपल्याला उपयोग होणार आहे यास या कंपॉसचा या वापर आपल्याला असे वर्तुळ काढण्यासाठी आपण या ठिकाणी करणार आहोत तर या कम्पॉसमध्येच याला एक पेन्सिलसुद्धा लागलेली आहे अशा प्रकारचा कंपास आपण यासाठी वापरू शकतो त्यानंतर मग आपल्याला एक पेनसुद्धा लागेल ज्याने आपल्याला मार्किंग करायचं आहे पण फक्त मार्किंगसाठी पेन उपयोगात नसताना काही ठिकाणी आपल्याला घड्या घालण्याचं जे काम करायचं आहे त्या घड्या घालण्यासाठी सुद्धा आपल्याला कांडीचा पेन पेन हा विशेष करून कांडीचा पेन आपल्याला लागणार आहे तर ते सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे याशिवाय मग आणखीन काही साहित्य लागेल जसं की आपल्याला आता आपल्याला फेविकॉलसारखा जो पांढरा पदार्थ आहे जनरली फेविकॉल आपण चांगल्या प्रकारे आपण वापरू शकतो तर फेविकॉल आपण याच्यासाठी वापरलं तर आपल्याला चिकटवण्यासाठी हे लागणार आहे त्याशिवाय मग आपल्याला काही कागद आपल्याला जोडायचे असतील किंवा एका वेळेला जास्त कागद कापायचे असतील वगैरे तर अशा वेळेला आपल्याला या ठिकाणी स्टॅपलरचंसुद्धा काम पडणार आहे तर स्टॅपलर आणि स्टॅपलरच्या पिना या दोन्हीसुद्धा आपण जर सोबत घेतल्या तर आपल्याला या सगळ्या वेगळ्या आकाशदिवी बनवत असताना याचा गरज आपल्याला पडणार आहे तर आपण या ठिकाणी स्टॅपलर आणि स्टॅपलरच्या पिना यासुद्धा आपण वापरणार आहोत त्याचप्रमाणे आपण जे काही आकार भूमिती आकार आपण आकाशदिव्यासाठी कापणार आहोत त्यासाठी आपल्याला अशा प्रकारचे वेगवेगळे रंगीत पेन जर आपल्याकडे मार्कर पेन आहेत एक रंगीत वेगळे पेन तर आपण त्या कागदांवर काही डिझाईन्स पण काढू शकतो किंवा त्याला बाहेरून छपाईसारखं काहीतरी चित्र आपल्याला आकृत्या सिम्बॉल वगैरे काढायचे असेल तर त्याकरता हे कलर मार्कर पेन जे आहेत हे मार्कर पेन आपल्याला वापरता येतील तर आपल्याकडे हे सुद्धा असतील तर आपण याचा वापर, आप वापर करू शकता छोटे स्केच पण पण आपण वापरू शकतो पण स्केच पेनचा जी रेश आहे ती बारीक असल्यामुळे आपल्याला त्याचा जास्त प्रभाव आपल्याला आकाश दिवेवर दिसून येणार नाही तर ते आपल्याला लागणार आहे कधीकधी आपल्याला एखाद्या वेळेला असा छोटासा एक चिमटा सुद्धा लागणार आहे हा जो चिमटा आहे आगे आगे चार चार हा चिमटा आपल्याला चार पाच कागद एका वेळेला धरून ठेवून आपल्याला जर कापायचे असतील तर त्याच्याकरता आपण अशा प्रकारचा चिमटा हा वापरू शकतो तर हा चिमटा तुम्हाला वापरता येईल यानंतर महत्त्वाचं आपल्याला आहे की जे आपण कागद वापरणार आहे त्याचे वेगळे आकार कापणार आहोत त्याच्यामधून प्रकाश बाहेर आला पाहिजे आकाश दिव्याला बनवल्यानंतर त्यातून प्रकाश बाहेर आला पाहिजे त्यासाठी प्रकाशांचे वेगळे झोत असे बाहेर पडले पाहिजे त्यासाठी आपल्याला त्याला छिद्र पाळावे लागणार आहे आणि म्हणून आपण यासाठी वापरणार आहोत पंचिंग मशीन तर ही पंचिंग मशीन जी आहे छोटीवाली पंचिंग मशीन जर आपण वापरली तर याचा वापर, या वापर करून आपल्याला त्या कागदांना छिद्र पाडण्यासाठी ही पंचिंग मशीन आपल्याला वापरता येणार आहे आणि त्याचप्रकारे मग हे एक असं छोटं प्लायरसुद्धा आहे की याने सिंगल छिद्र आपल्याला पाडता येते तर हे ये सिंगल छिद्र पाडण्यासाठीचं जे मशीन आहे ही मशीन पण आपल्याला स्टेशनरीच्या दुकानामध्ये मिळू शकेल तर हे जर वापरलं आपण तर यांनीसुद्धा आपल्याला छिद्र पाडताना बऱ्यापैकी सुविधा होईल तर हे सगळं साहित्य आपल्याला वापरावं लागणार आहे त्याचप्रकारे मग महत्त्वाचं आहे की आपल्याला भूमितीय आकार आखत असताना आपल्याला हे सेट स्क्वेअर अशा प्रकारचे तुमच्याकडे छोटे सेट स्क्वेअर असतील तरी तेहीसुद्धा चालतील परंतु अशा प्रकारचे सेट स्क्वेअर हे दोन वेगवेगळे सेट स्क्वेअर आहेत यांचा वापर आपल्याला काही भूमितीय आकार आखणी करत असताना लागणार आहे अंतरे मोजताना लागणार आहे तर ते सेट स्क्वेअर पण आपल्याकडे असतील आ, ते आपल्याला वापरायचे असतील नंतर आकाश दिवेला काही ठिकाणी आपल्याला मजबूतीकरण जर करायचं असेल तर अशा प्रकारच्या ह्या बार्बी स्टिक्स ज्या आहेत ह्यासुद्धा मार्केटमध्ये मिळतात तर बऱ्याच वेळा आपल्याला कागदाचं पृष्ठभागाची लांबी जास्त असेल तर तो कागद त्या ठिकाणी वाकवला नाही वाकला नाही पाहिजे आकाश दिवा दि हा मजबूत आणि असा बरोबर राहिला पाहिजे त्यासाठी आपल्याला काही ठिकाणी ह्या काड्या आतून चिकटवायचं काम पडत असेल तर आपण ह्या स्टिकसुद्धा आणू शकता याची आवश्यकता नाही आहे तशी परंतु आपण याचासुद्धा वापर करू शकतो आणि मग आपल्याला आकाश दिवा असा बनल्यानंतर तो टांगायचा असेल तर आपल्याला तो आकाश दिवा टांगण्यासाठी त्याला आपला बांधण्यासाठी काही व्यवस्था लागेल तर त्यासाठी अशा प्रकारची ही लोकर जी आहे ही साधी लोकर जी आहे ही छोट्या छोटे, छोटे बंडलसुद्धा याचे मिळतात अशा प्रकारचं एक छोटं बंडल आणलं आपण तर याचा वापर आपल्याला आकाश दिवा टांगण्यासाठी करता येणार आहे तर अशा प्रकारे हे सर्व जे साहित्य आहे हे सर्व साहित्य आपण जर घेऊन बसलात तर आपल्याला आकाश दिवा बनवण्यासाठीची जी प्रक्रिया आहे ती आपल्याला सुरू करता येणार आहे आता अशा प्रकारचा आकाश दिवा सुरू करत असताना आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं हे लक्षात घ्यायचं आहे की आपण प्रत्येक आकाश दिव्यासाठी आपल्याला काय कृती असेल ती कृतीसुद्धा आपल्याला या ठिकाणी मी उपलब्ध करून देणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पाहिल्यानंतर कृती वाचून पण आपल्या आकाशदिवेची जी काही प्रक्रिया आहे ती बरोबर तुम्ही पूर्ण करू शकता त्यानंतर आखणी कशी करायची आखणीमध्ये कुठल्या प्रकारचे मापं घ्यायचे काय घ्यायचे कशा प्रकारचं आकार कापायचे वेगवेगळे त्याच्याबद्दलचं जे काही आपल्या भूमितीचं जे काही ज्ञान लागणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे आणि मग त्यातून आपण आपले आकार वेगवेगळे तयार केले की मग आपल्याला त्या आकारांना सजवणे आणि मग त्या आकारांना जोडणे आणि ते जोडले की आपल्याला आपला जो आकाश दिवा आहे तो तयार होऊ शकेल तर या सगळ्यासाठी निश्चितच आपण ह्या सगळं सामान बऱ्याच जणांपैकी हे उपलब्ध असेलच ते सामान आपण आपण गोळा करायचं आहे आणि गोळा करून आपण एक एक वेगळ्या प्रकारचा आकाश दिव्याची आखणी पहिल्यांदा कशी करायची मग त्याचे सगळे भाग कसे कापायचे आणि मग ते स्टेप बाय स्टेप कसे जोडायचे हे आपण या ठिकाणी शिकणार आहोत आणि त्याच्या माध्यमातून आपण आपल्या दिवाळीसाठीचा जो आनंद आहे हा निखळ आनंद सृजनशीलतेतून आपल्याला कसा मिळवता येईल त्याची सुरुवात आपण करूया तर पुन्हा भेटूया आपण या पुढील दुसऱ्या व्हिडिओमध्ये प्रत्यक्ष कृतीसाठी पहिला आकाश दिवा बनवण्याची कृती शिकण्यासाठी धन्यवाद